महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. पुणे सोलापूर रोड वाहतूक कोंडीनं व्यापलाय. रोजच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीनं नागरिक त्रस्त झालाय. वाहतूक कोंडी बरोबर सोलापूर रोड अतिक्रमणाच्या विळख्यात देखील अडकला आहे. प्रशासन याकडे डोळेझाक करताना पाहायला मिळत आहे. या सर्व समस्या सुटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर सरचिटणीस सुधीर घुले यांच्या नेतृत्वाखाली पुणे सोलापूर रोड सिद्धिविनायक पेट्रोल पंपासमोर विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पक्षातील पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. पुणे सोलापूर रोडला असलेल्या चौकामध्ये सिग्नलला CCTV बसवणे, 15 नंबर पासून ते शेवाळवाडी फाट्यापर्यंत अनधिकृत थांबणारी वाहने त्यांच्यावर कारवाई करणे, पुणे सोलापूर रोडवर ग्रँड बे सोसायटी समोर रात्री असणाऱ्या तृतीयपंथी यांच्यावर कारवाई, तसेच अश्लील चाळे करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी मांजरी उपबाजार मार्केट समोर अतिक्रमण आणि आजूबाजूला अनधिकृत थांबणारे टेम्पो, लक्ष्मी कॉलनी ते कवडीपाट टोलनाका रोडवर भाजी कांदे विकणारे टेम्पो चालक यांच्यावर कारवाई करण्यासाठी लक्ष्मी कॉलनीपासून शेवाळवाडीपर्यंत असणाऱ्या चौकामध्ये गतिरोधक बसवणे, शेवाळेवाडी फाटा येथे असणारे अनधिकृत रिक्षा थांबे हलवणे, मांजरी उपबाजारासमोर होणारी वाहतूक कोंडी या संदर्भात हडपसर वाहतूक शाखेकडून कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी पुणे सोलापूर रोड दुरुस्तीच्या नावाखाली केलेली रस्त्याची चाळण ती दुरुस्त करून सोलापूर रोड खड्डेमुक्त करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी रास्ता रोकोमध्ये मनपा अधिकारी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नसल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. आंदोलकांनी अँब्युलन्सला मार्ग मोकळा करून दिला. आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी शासनयुक्त समिती सदस्य अजित घुले यांनी प्रशासनावर ताशेर ओढले. जर 8 दिवसात अतिक्रमण कारवाई झाली नाही आणि वाहतूक कोंडीवर उपाययोजना झाली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय. आज आम्ही मांजरी सोलापूर रोड इथे आंदोलन पुकारलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने. आदरणीय आमचे माजी उपसरपंच सुधीर अल्ला यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने इथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं. आमच्या हरस्थ विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष शंकरजी चंदाळे यावेळी उपस्थित होते. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाकीचे पदाधिकारी अनिल गुंडाले असतील, श्यामराव यादव असतील, सगळे नागरिक आमचे जतीनभाऊ कांबळे असतील, माणिकराव शेट्टी असतील, सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही आज आंदोलन पुकारायचं कारण असं होतं की गेले 3 ते 4 महिने आदरणीय आमदार चेतनराव तुपे पाटील यांनी हरसर मध्ये ट्राफिक कोंडी दूर केली. त्यांनी ह्या बसेस खालच्या बाजूला पार्क करून अंतर्गत व्यवस्था केलेली आहे पार्किंगची, पण त्या बस आज सुद्धा रोडला लागतात. त्याच्या विरुद्ध आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तिथला ट्राफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल, इथं ट्राफिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कटिबद्ध आहे. त्यासाठी आम्ही आज इथं आंदोलन केलं. असे ते आमचे 5-6 मुद्दे आहेत मांजरीकरांच्या वतीने. गेल्या आठवडाभर मांजरीमध्ये मांजरी हरपसर रोड असो किंवा मांजरी सोलापूर रोड असो, त्या दोन्ही ठिकाणी खूप जास्त प्रमाणात फळ विक्रेत्यांचं भाजी विक्रेत्यांचं अतिक्रमण आहे. अनधिकृतपणे स्टॉल लावलेले आहेत, अनधिकृतपणे रिक्षावर रोडला रिक्षा लावून टेम्पोवर टेम्पो लावून ट्रॅफिक जॅम करतात. संध्याकाळी 5 च्या दरम्यान मार्केटचे तिथे मार्केट भरते. मांजरी मार्केटमध्ये मार्केट त्या मार्केट सगळं असतं, त्या टायमाला पूर्णपणे ट्रॅफिक जॅम होतं. आणि आता तुम्ही आत्ता करून आंदोलन करायच्या अगोदर सुद्धा इथे ट्रॅफिक जॅम होतं. आंदोलन केलं तरी ट्रॅफिक जॅम आहे. आंदोलन करून प्रशासनाला जाळ आलेला आहे. प्रशासन महानगरपालिके त्यांची जबाबदारी घेत नाही, पूर्णपणे करत नाही. महानगरपालिकेचा एकही अधिकारी इथं उपस्थित नाही. आमचं निवेदन सगळं घ्यायला उपस्थित नाही. आम्ही आंदोलन करणार नव्हतो. आम्ही निवेदन दिलं त्याला, 2 वेळा निवेदन दिलं त्याला, सांगितलं की हे आंदोलन तुम्ही थांबवा, तुम्ही कारवाई दाखवा, म्हणजे आम्हाला लोकांना वेटीस धरायला नको. आणि आज केवळ आम्ही आज सोलापूर हवे चक्का जाम केल्यानंतर सुद्धा लोक फक्त वेटीस धरले जातात. त्याच्यामुळे आम्ही आंदोलन लगेच आटोपता घेतलं. पोलीस प्रशासनाला कुठेतरी आमचा सहभाग असावा, त्याला कुठेतरी सहकार्य असावं म्हणून आम्ही आंदोलन आटोपत घेतलं. आमचा अजूनही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. आम्ही हा आंदोलन जरी आता तात्पुरतं मागे घेतलं असेल, लोकांची विचार करून मागे घेतला तरी आम्हाला एक स्पष्टपणे महानगरपालिकेला, पोलीस प्रशासनाला, RTOला हा इशारा द्यायचा आहे की आमचं हे आंदोलन पुढेही आम्ही पुन्हा एकदा पुकारू. जर आम्हाला एका आठवड्याभरात जर तुमच्याकडून काही कारवाई देत नाही, सोलापूर हायवे ट्रॅफिक मुक्त झाला नाही, तर आम्ही पुन्हा एकदा समस्त मांजरी काम गाव गाव घेऊन पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात आंदोलन करून त्यावेळी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सुधीर घुले आणि हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे यांनी वाहतूक कोंडीमुक्त सोलापूर रोड करा, वाहतूक कोंडीमुळे निष्पाप लोकांचा बळी जात आहे, याला जबाबदार कोण, अतिक्रमण मुक्त रोड करा असं आव्हान केलंय. प्रशासनाला आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा प्रशासनाने याच्यावर कारवाई केलेली नाही, त्यामुळे आम्हाला तीव्र आंदोलन करायला लागले. सोसायटी धारकांच्या वतीने आम्ही आंदोलन केलेलं आहे. तरी परत यांनी जर कारवाई जर प्रतिपक्षाने केली नाही
आम्ही याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात आम्ही रास्ता रोको करत होतो. टाइम पडला आम्ही उभ्याला बसू इथं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सोलापूर रोडला असलेल्या सर्व सोसायटीचे पदाधिकारी, सर्व रहिवासी आणि समस्त सोलापूर रोडला राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीनं आज जे सोलापूर रोडला आंदोलन करण्यात आलं, त्या आंदोलनामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्यामध्ये विशेषतः पहिली मागणी जी आहे की सोलापूर रोडला 15 नंबर नंतर पुढे आल्यानंतर सगळे फळ विक्रेते रोडच्या कडेला कॅम्प घेऊन येतात. रस्त्याच्या बरोबर मध्ये त्यांचे स्टॉल लागतात आणि त्याच्यावर कारवाई कुठंच या भागात झालेली या महानगरपालिकेकडून दिसत नाही, त्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतो. दुसरा जो आमचा विषय आहे की जे आपलं भाजी मार्केट आहे सोलापूर रोडचं, त्या भाजी मार्केटच्या समोर भाजी विक्रेते रस्त्यावर उभे म्हणजे रस्त्यावर बसलेले असतात, त्याच्यामुळे अख्खं सोलापूर रोडचं ट्रॅफिक जाम होतं. ह्याच्यावर कारवाई महानगरपालिकेला दिसत नाही, ती कारवाई महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून पण ती कारवाई करत नाही. महानगरपालिकेने याच्यावर कारवाई करणं खूप महत्वाचं आहे. तिसरा जो आमचा विषय आहे की या सोलापूर रोडला आकाशवाणी पासून पुढे ज्या ट्रॅव्हल्स रस्त्यावर लागतात त्या ट्रॅव्हल्सवर ट्रॅफिक पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. एक तर त्यांच्यावर कारवाई, त्यांच्या गाड्या जप्त करा, कारण या नागरिक राहणाऱ्या सोसायटीमध्ये नागरिक जे राहतात त्या सोसायटीच्या बाहेर गाड्या लागतात. लोक त्या जे प्रवासी असतात ते उतरतात रस्त्याच्या कडेला, सोसायटीच्या आतमध्ये बाकीच्या विधी करण्यासाठी तिथे जातात, त्यामुळे सोसायटीमध्ये बाकीच्या गोष्टी इतर गोष्टी सोसायटीच्या समोर जे थांबतात याला पोलिसांचा कुठेतरी हातभार आहे असं वाटतं. त्यांच्यावर कारवाई का होत नाही, ती कारवाई होईल, कारण इथं अनेक लोकांना ते लूटमारीचा प्रकार चालू आहे, अनेक लोकांना ते वेगवेगळ्या पद्धतीने लुटतात. ही जर कारवाई या पुढच्या काळात झाली नाही तर नक्कीच आम्ही त्या किन्नर लोकांना जर पोलिसांनी धडा नाही शिकवला तर आम्ही सर्व नागरिक एकत्रून वेगळ्या पद्धतीने धडा शिकवू. वाहतूक पोलीस अधीक्षक राजेंद्र खांडे यांनी पुणे सोलापूर रोडची वाहतुकीला होणारे अडथळे यावर तात्काळ उपाययोजना केल्या जातील आणि कारवाई केली जाईल असं आश्वासन यावेळी दिलंय. आतापर्यंत आपल्या गेल्या 2 महिन्यामध्ये ट्रॅव्हल्स कारवाई 334 ट्रॅव्हल्स गाड्यांवरती कारवाई केलेली आहे हडपसर वाहतूक शाखेकडून. आणि वाहतुकीला अडथळा होऊ शकतो अशा जवळजवळ 3625 वाहनांवरती आपण कारवाई केलेली आहे. वाहतूक शाखेकडून नियमितपणे दररोज नीती नियमाने मुख्य रस्त्यांवरती तसेच आतल्या रस्त्यांवरती कारवाई केली जाते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस सुधीर घुले, शासनयुक्त समिती सदस्य अजित घुले, अनिल गुंडाले, माजी पंचायत समिती सदस्य जितीन कांबळे, हडपसर विधानसभा अध्यक्ष डॉक्टर शांतनू जगदाळे, सरचिटणीस नीलकंठ शेट्टी, उपाध्यक्ष राजू छपळे, अमोल मोरे, चैतन्य खोरे, श्यामराव यादव, राजू अडागळे, गौरीशंकर घुले, अमित शिवले, जयदीप मोरे पदाधिकारी आणि मांजरी ग्रामस्थ उपस्थित होते. आणि मागच्या 5 महिन्यापासून बघतो की मांजरीचा 15 नंबर बस स्टॉप शेवाडेवाडी तर मेन चौक या दरम्यानच्या ह्याच्यात म्हणजे ट्रॅव्हल्सचा आणि बाकी भाजी विक्रेत्यांचा वगैरे इतका अर्जुन आवाज घातलेला इथे. हा एकाडेमीने आपण पुणे स्मार्ट सिटी म्हणतो पण महानगरपालिकेला या ट्रॅव्हल्स करता हे स्लॉट निर्माण करून देताही बघत होते. शेवाडेवाडीच्या पुढे त्या ठिकाणी कंपल्सरी प्रतिमानगरपासून गाडी येईल तिथेच थांबायला पाहिजे. मी इथे ट्रॅफिक जाम आहे, रात्री 12 वाजता ट्रॅफिक जाम असते. मधल्या काळात भाजी विक्रेते वगैरे दुपारी वगैरे सगळे मेन रोडला राहतात, त्या ठिकाणी सगळे ऍक्सिडेंट झाले त्याला जबाबदार कोणी शेवटी आणि मुलांची शाळा हॉस्पिटल अँब्युलन्स हे सगळे इथे ब्लॉक होतात, त्याची जबाबदारी घ्यायला कोणी तयार होत नाही. आंदोलन आम्ही इथे करतो, आंदोलन तुम्ही कोणी ठेवतं घ्यायला कोणी ठेवते, यांना काही काळजी घ्यायची आहे, जबाबदारी घ्यायची आहे की इथून पुढच्या काळात आम्ही हे निवडणूक चांगल्या प्रकारे करू मोठ्या प्रमाणात करू याची जबाबदारी सगळं प्रशासनावर राहील याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. रॉयल मीडिया न्यूज साठी मुख्य संपादक तुकाराम गोडसे, हडपसर, पुणे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.